आता घरात आता आम्ही निघालोय सेकंड ट्रिप वर. घरी आलो, लंच विंच केलाय मस्त पैकी, थोडा रेस्ट करून आता निघतोय. आता आम्ही कुठे चाललो होतो? आता ताजीपूर. काय तिकडे वॉटरफॉल आहे, डॅम आहे, काय घाट आहे, त्यानंतर वॉटरफॉल आहेत भरपूर. अच्छा, तर आपण फ्लाइट वरून पूर्ण दुनिया बघू शकतो. मग तर जायचंच आहे. चला चला चला, मग बघू जरा घाई करू. गावी छोटू गावी आला की आतंक सोटलो दोघांनी म्हणायचं. आता आई म्हणतरी तर तुका सगळ्यांना करणार आहे, म्हणणार आहे आई. नाही राहते कही बीते नाही दिल कातर हे मेरा दिल. येस 5 6 7 गो. अंग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. अंग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. मोठा आम्ही पोहोचलो फोंड्याला. फोंड्यापासून दाजीपूर किती डिस्टन्स बाकी अजून? 10 किलोमीटर. दाजी घाट चालू व्हायला. अच्छा, म्हणजे जो एक्झॅक्ट व्ह्यू बोलू शकतो आपण, ना फोंडा घाट वगैरे आम्ही ऑलमोस्ट कुठे पोहोचलो माहिती? आम्ही आता फोंड्यामध्ये पोहोचलोय. आता इकडून अजून आम्हाला 20 मिनिटं जातील बहुतेक, 10 ते 20 मिनिटं घाट वगैरे चेंज करून. आणि ऍटमॉस्फिअर पूर्ण चेंज झालंय, पूर्ण ढग वगैरे काळे काळे झालेत. आणि इकडे आता फुल विल शो यू सुपर असा ऍटमॉस्फिअर थोड्यानंतर पुढे येणार आहे. दाखवलं चालू आहे. चला बघा बघा, तुम्ही बघा व्हिडिओला पूर्ण एंड पर्यंत बघा. ताजीपूरला जायचं आपल्याला. ताजा ताजा कली खिली है हम उसके दीवाने. सो आता आम्ही पोहोचलो आहोत फोंडा बाजार. सो आता आम्ही जस्ट फोंडा बाजारपेठ क्रॉस केली आहे, पुढे आलो. त्याच्या मागे बस डेपो वगैरे होता, तुम्ही काही कारणामुळे शूट नाही करू शकलो थोडा वेळ. आणि आता पुढे बघा जो पूर्ण ऍटमॉस्फिअर दिसतो एकदम पावर. जस्ट क्रॉस झालाय.
वरती काय नाही हे फोन सह्याद्री पर्वत रांग आहेत ना हे सर्व सह्याद्री पर्वत रांग आहेत हायटेड हायटेड माउंटेन आहेत मोठे मोठे त्या साईडला तुम्ही बघू शकता आता तिकडे अजून ऊन चालू आहे आणि इकडे पाऊस शिवबाजी काय आता आम्ही फोंडा घाटाच्या पायथ्याशी आहोत आणि त्या साईडला ज्या दिसत आहेत फ्रंट साईडला त्या सर्व सह्याद्री पर्वत रांग आहेत सह्याद्रीच्या कुशीमध्ये हो ताजीपूर अभयारण्य ताजीपूर अभयारण्य त्याच्या तिथे चांगले चांगले खूप सारे असे स्पॉट्स आहेत वॉटरफॉल्स आहेत झरे वगैरे मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करून सांगतो की आता मी आपण ताजीपूरच्या अभयारण्यात जाणार नाही आहोत तर आपण फक्त घाट फिरणार आहोत घाट फिरणार आहोत काही कारणास्तव तिकडे जायला बंदी केली आहे तर घाटाची तुम्हाला मस्ती आम्ही दाखवू ठीक ठीक चालेल चालेल काही हरकत नाही पण आपल्या दादा घेऊन चाललं आपण चुपचाप जायचं बस बाकी एक्स्ट्रा नाही तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघा ह्या गोष्टीची खरंच गरज आहे की इथले स्थानिक प्रतिनिधी आणि आमदार यांनी ह्या गोष्टीमध्ये लक्ष घातलं पाहिजे की हा कोल्हापूर गोंडा हायवे आहे हा हायवे त्वरित झाला पाहिजे कारण तिकडे वर्दळ वगैरे पण भरपूर असते लोकांची येजा असते आणि अशामध्ये हो मी तर भिजणार आहे त्या तुम्ही भिजायचा बघ कारण समोर पावसाची कंडिशन बघता असं वाटतं की म्हणजे मी भिजण्यासाठी चाललो आहे आणि सेम यार मी पण आम्ही भिजायला चाललो आहे पेशंट लोक मागे आणि आता आपण आहोत समुद्रसपाटीपासून खूप 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 लांब त्यामुळे इकडे दमट वातावरण आणि क्लाउड्स खूप येतात या ठिकाणी पाऊस जास्त क्षमतेने पडतो त्यामुळे बघा आता तुम्ही बघू शकताय मोठे मोठे डोंगर एकदम जवळपास आहेत आपल्या एकदम क्लासी आहे म्हणजे जर कधी मिळालं जर कधी आपल्याला असा मोमेंट पुन्हा पुन्हा यायला इकडे तर नक्की या सोडू नका इकडचा नक्की कोकणात या नक्की नक्की या बघा लगेच एका ऍटमॉस्फिअर चेंज आता थोड्या गोळ्यापूर्वी मागे म्हणजे त्या मागच्या डोंगरावरती पूर्ण हवा चालू होती आणि ऊन पण नव्हतं पण पाऊसही नव्हता आणि इकडे आता बघू शकता की ते पूर्ण डार्क रेन चालू एकदम मॉन्स्टर हेवी आहे की समोरचं काय दिसत नाही कॅमेरामध्ये तरी थोडंफार दिसतंय बट बघायला गेलं तर हे उतरा उतरा गाडीतून उतरा स्माइली फेसेस मावशी हाऊ यू फिलिंग आउट एअर कसं वाटतंय कसं वाटतंय कसं वाटतंय कसं वाटतंय तुम्ही पुढे जरा जाऊन ते फोग दाखवू शकतो गाईज खूप खूप म्हणजे खूप हाईटवर आहे आणि अजून पण वर पुढे जायचं आहे इकडून ऍटमॉस्फिअर एकदम क्लासी वाटतोय म्हणजे इथून समुद्र आता दिसतच नाही लांब लांबपर्यंत पण इकडनं दोन तीन ऍटमॉस्फिअर एकत्र दिसून येतात की एक साईडला ऊन पडलं एक साईडला क्लाउड्स आहेत एक साईडला नॉर्मल ऍटमॉस्फिअर आहे आणि एकदम फ्रेश झालोय एका दिवसात एवढं सगळं कव्हर करणं हो पॉसिबल नव्हतं बट झालंय ते दादा पॉसिबल झालं लेट्स सी आता अजून ऍटमॉस्फिअर दहा पर्यंत बोलणार
इकडे बघा खाली तू निघून जा पावसा निघून जा दोन तीन चार चार पाच पाच सहा सहा सात सात आठ आठ नऊ दहा पाऊस गेला पाऊस गेला भाई बघितलं मी बोललो ना आवाज जाणार जाणार बघ चार बसी आता निघा म्हणजे जसं की आपला बिबट्या वाघोबा आहेत खवळ्या मांजर आहे हरण आहेत बारशिंगा वगैरे वगैरे अजून पण खूप सारे इकडे प्राणी आहेत तर ते सर्व हे पण एक सिक्युअर जंगल आहे जसं की आपलं मुंबईमध्ये जसं संजय गांधी नॅशनल पार्क आहे रिझर्व जंगल रिझर्व फॉरेस्ट आहे तसं हे पण रिझर्व फॉरेस्ट आहे बट इथे टुरिझमसाठी बाहेरून बाहेरून खूप जण येतात कारण हा घाट आणि कोकणला कनेक्ट करणारा मधला रस्ता आहे घाट आणि कोकणला कनेक्ट करणारा मधला रस्ता आहे जो की फोंडा घाट क्रॉस केल्यानंतर डिरेक्टली कोल्हापूरमध्ये जाऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी पुणे कोल्हापूर त्या साईडचे लोक खूप येतात ॲज अ टुरिझम इकडे पुढे एका स्पॉट वरती येऊन थांबलो आम्ही तर इथून ना म्हणजे ऍक्च्युली सीन काय झाला की मागे जो टर्निंग घेत होतो ना त्या ठिकाणी बाजूला क्लाउड होता तर क्लाउड पाहिला आम्ही लोकांनी बोललो की आता थांबणं गरजेचं आहे मग पुढे गाडी थांबवली काही तरी होते आता काही तरी सांगू कशा मी तुला सख्या रे पाणी दारंग बैठके पाणी दारंग बैठके गाईज आता आम्ही अजून हाईटवरती पोचलो आहे आणि इकडे पाऊस नाही बट पूर्ण धुकं धुकं आणि टोटल पूर्ण क्लाउडच्या आतमध्ये मागून येतोय दादा आणि वहिनी आणि मी आता इकडे कट्ट्यावरती उभा राहून काही दिसतो गाइस यू कैन सी ओवर हियर एट माय बैक साइड में ना बाबा पूरा पूरा का पूरा क्लाउड है और फ्रंट में भी पूरा क्लाउड है दिख रहा है उधर कुछ भी नहीं दिख रहा है भाई और इतनी हाइट पे हम लोग और अभी भी और चलने का हम लोग चढ़ के नहीं चल रहे अपने पास एक फोर व्हीलर है मेरे भाई की फैमिली और मैं हम लोग सब साथ में आए एक दिन की ट्रिप थी आगे हम बचा के चले जाऊँगा सो गाईज आता आपण पोचलो आहोत
सिंधुदुर्ग जिल्हा समाप्त होऊन कोल्हापूर जिल्ह्याच्या बॉर्डरला, जे मी तुम्हाला सांगितलेलं की तो रस्ता सरळ कनेक्ट होतो कोकण क्रॉस करून डायरेक्ट घाटात, तर इकडून स्टार्ट होतो कोल्हापूर आणि त्या साईडला पडलं कोकण. आता आम्ही एकदम खूप हाईटवरती आहे, इकडून अजून पण आहे, बट हा एक एंड आहे, याच्या पुढे मग डायरेक्ट महाराष्ट्रातला कोकण संपून घाट सुरू होतो. तर मी एंड दाखवतो आणि होप सो हा एक छोटा टूर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा एकदा एक अविस्मरणीय असा व्ह्यू. आणि अचानक 2-3 मिनिटातच पूर्ण ॲटमॉस्फिअर चेंज झालं, म्हणजे थोड्या वेळापूर्वीच आम्ही इकडे होतो तेव्हा इकडे लिटरली ऊन चालू होता आणि बॅक साईडला मी टाईम लॅप्स लावून ठेवला होता मोबाईलवरती, बट एवढी हवा आणि एवढे क्लाउड सर्व चेंज झाले की जी पण येणारी जाणारी जेवढे पण रहदारी होती सर्वांनी गाड्या थांबवल्या आणि फोटोग्राफी वगैरे केली. आता आम्ही पण फोटो काढले, निघतोय, चला जायचं आहे. आता खूप उशीर झाला आहे ना, धबधब्यावरती पण अजून जायचं पेंडिंगमध्ये. ही बघा आमची बहिणी आणि आमचा दादा.